मैत्रीच्या सहवासात अवघं आयुष्य सफल होतं. देवाच्या चरणी पडून जसं फुलांचंही निर्माल्य होतं. तर मी आता निघालेली आहे मूवीला, आणि मूवीला साडी कशी काय, तर आमचं ना सगळ्या मैत्रिणींचं थीम ठरलेली आहे साडीची, म्हणून आम्ही निघालेलो आहोत. ऍक्च्युली बीसी आहे आमची, बीसीच्या वेळी जे आपण पार्टी वगैरे हॉटेलमध्ये, तर त्याऐवजी जे आहे ते माझी ज्या मैत्रिणीला ना बीसी लागलेली आहे ती देणार आहे मूवीची, तिनं तिच्याकडून मूवी दाखवणार आहे. सो आम्ही तिकडे जातोय, आणि साडीची थीम असल्यामुळे साडी नसलेली आहे. आणि मूवी कुठली आहे, तर मूवी आहे बाई पण भारी देवा, म्हणून मग त्याचसाठी मग ही साडीचं जे आहे ते आम्ही ठरवलं की आम्ही आपण साडी नेसूया म्हणून. सो तयार झाले, पण आता बाहेर ना पाऊस पडतोय, सो आता मला ऑप्शन नाही आहे, मला बरोबर पडलं की मी सोडतो म्हणून. सो निघते आता मी, आपण भेटूया तिथे, आणि तुम्हाला मी दाखवेन की कसा आहे मूवी, आणि रिव्ह्यू सुद्धा देणार आहे की मूवी कसा आहे काय आहे ते. सो स्टे ट्यून. ॲक्च्युली रिलायन्सच्या आयनॉक्समध्ये आमचं जो तिकीट जे आहे ते बुकिंग केलेली होती, सो मी आलेली आहे रिलायन्समध्ये. सो आता पाहूया. सो मूवीचा टाईम जो आहे तो 1:40 होता, 1:40, आणि तिकीटचे जे रेट आहेत ना तिकिटाचे मूवीच्या, ते ऑनलाईन आणि ऑफलाईन वेगवेगळे रेट आहेत. सो एकदा चेक करा आणि मगच तिकीट बुक करा. हो चार ऑनलाईन झाल्या, चौथ्याच झाल्या. मी माझी मैत्रीण शीतल दाखवते, फुल लेडीजचा आहे मूवी, एकदम भारी वाटतं. एकही जेंट्स नाही आहे बरं इथे, आणि मुलं दिसत आहेत जे घरी राहू शकत नाहीत ना, फक्त तेच मुलं आहेत. आतमध्ये स्वाती, सारिका, हे सगळे एकदा दिसले ना. हां ते कन्फ्यूज होतात. होय गर्मी होत होती बाहेर, गर्मी नाही जमत, पाऊसही नाही. मी केला होता ट्विंकलला कॉल. अच्छा ऍक्च्युली आमचा 18 जणींचा ग्रुप आहे, पण आता आम्ही ना 5-6 जण झाले, बाकी सगळ्या लेट लतीफ आहेत, एक करून येतील. पण आता जेवढ्या आल्या ना तेवढ्यांची मी तुम्हाला ओळख करून दिली. सो करूयात आपण मूवी एन्जॉय. माझ्या मैत्रिणींना विचारूया कसा वाटला त्यांना मूवी, ते कसा वाटला गं? खूप छान, एकदम छान. मैत्रिणी सोबतच पहा मूवी. अजून कोणाला काही सांगायचं? नक्की कोणाशी जमत नसेल तर जुळून घ्या, या मूवी पाहून. सुंदर आहे नातं जपण्या, नात्यामध्ये इगो काय काम करतो हे ही मूवी दाखवते. आणि खरंच आहे, एकदा पाहा, नक्की पहा. ज्यांच्यासोबत नाही जमतात त्यांच्यासोबत तुम्ही नक्की हा मूवी पहा, मी एवढंच बोलेन. आणि इथे ना पाऊस परत सुरू झाला होता, जसंच मी घरून निघाले तेव्हाही पाऊस होता, आणि घरी परत जाताना सुद्धा जोरात पाऊस होता चांगलाच. सो रुपेश परत घ्यायला आलेले होते, सो निघालो होतो आम्ही.
मूवी जी आहे ती मंगळागौरीवरती आहे, तुम्हाला हे माहीत आहे. मला ही गोष्ट खूप आवडली, कारण एक आपला मराठी जो सण आहे, आपला एक सवाष्णीचा जो सण आहे छान असा मंगळागौरीचा, तो त्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. मंगळागौरीचे खेळ दाखवण्यात आलेले आहे, सुरुवातच ना मंगळागौरीच्या त्या खेळापासून करण्यात आलेली आहे, म्हणून ना खूप छान वाटलं. एक आपली संस्कृती त्या मूवीमध्ये त्यांनी थोडीशी ना दाखवलेली आहे. त्याचा जो मुख्य मुद्दा जो आहे तो त्यांनी मंगळागौरीचाच घेतलाय ना, त्यामुळे मला खूप आवडला. ही गोष्ट मला खूप आवडली खरं तर. मूवीहून बाहेर भरपूर पाऊस होता, सो मिस्टर घ्यायला आले होते, रुपेश घ्यायला आलेले होते मला, म्हणून काही नाही वाटलं. पण खूप जोरदार पाऊस झाला, फ्रेश झाले, चहा केला, सर्वांचा नाश्ता वगैरे करून दिला आणि मग तुमच्याशी गप्पा मारायला आले. एकंदरीत मूवी जर मूवीबद्दल जर सांगायला गेलं ना, तर मूवी खरंच खूप छान आहे. आणि ही मूवी ना आपल्याला काही शिकवून जाते की नात्यामध्ये इगो नसावा, नात्यामध्ये जे आहे जेलसी नसावी, ही मूवी आपल्याला शिकवून जाते. आणि खरंच आहे, मी जसं तुम्हाला अगोदर म्हटलं, मी थिएटरमध्येच मी तुम्हाला बोलले तेव्हाच म्हटलं, मी ज्यांच्यासोबत आपलं ना फारसं बॉन्डिंग नाही आहे ना, त्या आणि ते आपलं नातं जवळचं आहे, क्लोज आहे त्यांच्यासोबत, तर तुम्ही आपण ही मूवी पाहिलीच पाहिजे. खरंच खूप छान आहे मूवी, आणि बोर तर अजिबात नाही झाला, मूवी छान आहे. एकंदरीत मूवीला मी ना माझ्याकडून म्हटलं तर एकदम छानच म्हणेल, मला मूवी आवडला, माझ्या मते मूवी छान आहे. सो तुम्हाला जर मला माझं मत सांगायचं असेल तर गो फॉर इट, मूवी एकदम भारी आहे, जा आणि एन्जॉय करा. सो असा होता माझा मूवीचा रिव्ह्यू. तुम्हाला जर आवडला असेल रिव्ह्यू, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, भेटू आपण माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.